शहर गुन्हे शाखेच्या पथकानं दोन अट्टल मोटरसायकल चोरांना अटक करून त्यांच्याकडून 3,25,000 रुपये किमतीच्या 18 मोटरसायकली जप्त केल्या. शहर गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अक्कलकोट रोड परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ अरबाज सलीम कुरेशी वय 22 राहणार ईदगाह मोहल्ला SBI बँकेच्या मागे हिप्परगा रोड लोहारा जिल्हा उस्मानाबाद याला जेलरोड पोलीस ठाण्याच्या चोरीमधील दाखल गुन्ह्यात मोटारसायकलीसह जेरबंद केलं. त्यानं आणि त्याचा मित्र गणेश पुरी राहणार काटी सावरगाव तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद या दोघांनी शहरातून 12 मोटारसायकली उस्मानाबादमधून 5 मोटारसायकली चोरल्या. यामध्ये दोघांनी मिळून 18 मोटारसायकली काढून दिल्या त्या जप्त करण्यात आल्या. याबाबत अधिक माहिती गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी दिली. शहरामध्ये दिवसेंदिवस मोटरसायकल चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली होती. अशा अनुषंगानं पोलीस आयुक्तालयासमोर एक मोठं आव्हान होतं. ते त्या अनुषंगे आमचे सर्व क्राईम ब्रांचच्या सर्व टीम अविरत प्रयत्न करत होत्या. त्यामध्ये API वैभव माळी यांच्या टीमला एक इनपुट मिळालं. त्या अनुषंगानं अरबाज कुरेशी याला पाण्याच्या टाकीजवळून ताब्यात घेतले असता तो एक मोटरसायकल विकायला आला होता असं आढळून आलं. त्याच्यात अधिक सखोल चौकशी केली असता त्यानं इतर सोलापूर आयुक्तालयातील 10 गाड्या तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील 7 गाड्या अशा एकूण 17 गाड्या आणि त्याच्याकडून प्राप्त 18 अशा 18 गाड्या 3,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल संबंधित अरबाज कुरेशी यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. सदर इसमास पुढील चौकशी कामे जेलोड पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आले असून त्याला 3 दिवस PC मिळालेली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव माळी पोलीस नाईक शीतल शिवशरण मंजुनाथ मुत्तनवार संतोष एळे पोलीस कॉन्स्टेबल सचिन बाबर सागर गुंड दत्तात्रय कोळेकर यांनी पार पाडली.